सातारा नगरपालिकेच्या घंटा गाड्याच्या 30 गाड्या आहेत. 30 गाड्यावरती 59 कामगार काम करत आहेत. विथ ट्रॅक्टर आहेत, त्यावरती प्रत्येक ट्रॅक्टरवरती नाही म्हटलं तरी 5-6 कामगार आहेत. ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. तरी कसं आहे माहिती आहे का, आत्ता ह्या लोकांचे सध्या कोणाचेच पगार झालेले नाहीत. घंटा गाडीवाल्यांचे पण झालेले नाहीत, ट्रॅक्टरवाल्यांचे पण झालेले नाहीत. करोनामध्ये सध्या कुणालाच काम नसल्यामुळे कसं 10 किंवा 12 कोण कामाला जात नाही, त्यामुळं आमचं दुसरे उपजीविका काय नाही. तर यांचे अपेक्षा कशी आहे की वेळेत पगार व्हावा. प्रत्येकजण आपल्या टाईममध्ये कामाला जातो, तसंच टायमात पगार व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं, लसीकरण वगैरे ज्या काही सुविधा आहेत, सॅनिटायझर वगैरे हे काम हाताखालच्या कामगारांना मिळाली म्हणजे त्यांची पण सुविधा होईल. हेल्परला करोना झाला काय आणि ड्रायव्हरला झाला काय, प्रत्येकजण आपापल्या घरी जातो तर कसं होतं, कामगारांना पण करोना होणार, त्याच्या परिवाराला पण होणार, बाकीची सुविधा कोण घेत नाही. सुविधा म्हणजे कसं, कोविडचा पण कचरा आम्हालाच उचलावा लागतो. मग कोविडच्या कचऱ्यामुळं कसं, सॅनिटायझरचा वापर कोण देत नाही. बरं आता ह्यांना पगारही मिळाले तरी स्वतःच्या पैशाने पण वापरू शकतात सॅनिटायझर, पर पगारच टायमात नाही तर ह्यांच्या सुविधा कुठल्या प्रकारच्या होणार. तर म्हणणं कसं आहे की प्रत्येकाचा पगार हा 1 ते 5 तारखेपर्यंत कमीत कमी 5 तारखेपर्यंत राहावा. आमचा महिना भरतो 25 तारखेला. आता काय निर्णय घेतलाय? आता निर्णय सध्या आम्ही असा घेतलाय की झालेल्या 2 महिन्याचा पगार आम्हाला मिळावा. ज्यावेळेस आमचा पगार मिळेल त्यावेळेस लगेचच आम्ही गाड्या काढू. आमचा 3 महिन्यापासून पगार नाही, त्यामुळे आम्ही गाड्या बंद ठेवल्यात. आणि घरात आम्ही कुटुंब आमचं गरीब असल्यामुळं काहीच चालत नाही आमचं, त्यामुळं आम्ही सगळ्यांनी बंद ठेवलं आहे. आज 3 महिन्यापासून पगार नाही आणि घरात पण खर्चायला पैशाचे वांदे. आणि 3 आता की एवढं करोनाच्या काळात पगार काम करतोय तरी पण पगार वेळेशी होत नाही. आणि आता गेल्या 10 तारखेपासून ठेकेदाराने चालवले आपलं, नाही का 15 तारीख 16 तारीख 17 तारीख असं ढकले ढकले. आता म्हणतात आता पगार सोमवार मंगळवार होईल म्हणतात. गेले वर्ष झालं आम्ही करून घंटागाडी वर्ष झालं काम करतोय, आमचे पगार काही वेळेत होत नाहीत. त्या पगारासाठी आज आम्ही सगळ्या घंटागाड्यांनी नियोजन करून गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही आमचा पगार 2 महिने झाले रखडलेला आहे, हा 3रा महिना सुरू झालेला आहे. तर आमची पगाराची तारीख येते पण आम्हाला पगार काही वेळेत होत नाही, त्यासाठी आम्ही आज गाड्या बंद ठेवणार आहोत. आणि आज जर पगार आमचा झाला दुपारपर्यंत तर आम्ही दुपारी गाड्या काढू, आणि नाही झाला पगार तर उद्या पण आज गाड्या बंद राहतील. तोपर्यंत आमचा पगार होत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या बंद करायला आहोत. मागची सगळं ट्रॅक्टर बी काढा, चार ट्रॅक्टर. नमस्कार, माझं नाव रमाकांत कमलाकर सागर. मी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर या संस्थेचा घंटागाडीचा पर्यवेक्षक आहे. आमच्याकडे प्रभाग 16 ते 20 यासाठी प्रभागातल्या 31 ते 40 नंबरच्या या 10 गाड्या आहेत. तरी आमच्या 10 गाड्यांचे पगार हे वेळेत होतात. 1 ते 1 तारीख ते 2 तारखेच्या आत पगार होतात आणि त्यांचा PF आणि बाकी ज्या फॅसिलिटी आहेत त्या त्यांना वेळोवेळी पूर्ण केलेलं आहे, त्यामुळं त्यात त्यांची कुठलीही अडचण नाही आहे. आणि आमच्या जे 10 ड्रायव्हर आणि 10 जे हेल्पर आहेत गाडीवर त्यांचाही काही तक्रार नाही आहे कशाबद्दल. आणि जो ट्रॅक्टरवर जो आहे आमचा त्यांचाही पगार वेळेवर होतो आणि त्यांची काही अडचण नाही आहे. आणि आजपर्यंत एक दिवसही असं नाही, आणि आज पण काम चालू आहे आमचं. आणि GPSमुळे तुम्ही सगळे पाहू पण शकता चालू आहे आमचं काम. 16 वॉर्ड नंबर 16 ते 20 या प्रभागात आमचं काम चालतं.